हाय, मी कोकण चिकन्या सपना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे भोगी, तर तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझं सगळं आवरलेलं आहे, तर देवपूजा मी तुम्हाला दाखवते. देवपूजा पण झाली आणि आता मी मंथनला क्लासला सोडायला चाललेली. तर कोणत्या क्लासला, तर हे मी थोड्या वेळानंतर सांगेन. आज आहे संडे, तरी पण आज मंथन क्लासला चाललेलं आहे. कोणत्या क्लासला चाललेलं आहे ते मी सिक्रेट आहे. तुम्ही तिकडे गेल्यावरतीच बघा. तर मी मंथनला सोडून येते आता. तर आता इथे मंथनला मी सकाळी ट्युशनला क्लासला सोडून आलेली आणि त्यानंतर मी आता तुम्हाला दाखवते. देवपूजा वगैरे पण झाली, तर देवपूजा करता करता मी स्वामींचे गाणे पण ऐकलेली आहेत. आणि जेव्हापासून नवीन टी व्ही आला तेव्हापासून इथे स्वामींची आरत्या ऐकत ऐकतच देवपूजा होते माझी. आणि ते आता तुमच्यासोबत शेअर करते. भोगीसाठी लागणारी जी भाजी आहे ती, तर इथे मिक्स सगळ्या प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत. आणि ते घेतलेलं आहे मी, म्हणजे थोडेसे शेंगदाणे पण टाकून घेतले. हिंग घेतलेलं आहे. कांदा टोमॅटो फोडणीसाठी आपण वापरणार आहे, तर असं हे घ्यायचं. तर त्यानंतर इथे घेतलेलं आहे वाटण करून घ्यायचं, जे कांदा सुकं खोबरं असं आणि अद्रक लसूण वगैरे हे सगळं वापरून आपण वाटण बारीक असं करून घेतलं. तर इथे गॅसवरती मी आता कढई ठेवली. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं. तर तेल टाकल्यानंतर इथे तेल छान असं गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता बाकी सगळी फोडणी करून घेणार आहे. तर याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहे, त्यानंतर टोमॅटो आणि आपण कढीपत्ता वगैरे हे सगळं टाकणार आहेत. तर आता इथे सगळं फोडणी घातलेली आहे. आणि ही भोगी दिवशी जी भाजी बनवतात ना, तर ती सगळीकडेच बनवतात. म्हणजे भोगी म्हणजे काय, तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा जो सण असतो, तर त्याला भोगी असं म्हणतात. आनंद व पू घेणारा असा आहे हा भोगीचा सण. आणि सगळ्या भाज्या मिक्स करून आपण ह्या दिवशी भाजी बनवतो. त्यानंतर की आपण बाजरीची भाकरी बनवतो, काही काही जण तांदळाची पण भाकरी बनवतात. तर असं आहे. आणि इथे मस्त अशी फोडणी घालून घ्यायची. त्यानंतर भोगी हा सण आहे, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आणि भोगीची भाजी भोगी दिवशी प्रसिद्ध आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की हा सण जानेवारी महिन्यात येत असल्यामुळे काय, थंडी त्या महिन्यात खूप थंडी असते. तर त्यामुळे कसं आपल्या शरीराला उष्णता मिळण्यासाठी नक्कीच फायदा होईल असे ह्या, म्हणजे जी बाजरीची भाकरी वगैरे आपण खातो ना ती. तर इथे मी फोडणी करता करता तुम्हाला तर सांगायचं राहूनच गेलं की 3 चमचे लाल तिखट टाकलं, गरम मसाला टाकला थोडासा आणि हळद टाकली. तर हळद हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं मस्त असं. तर इथे मिक्स करून झालेलं आहे, चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. भोगीच्या भाजीमध्ये ऊस आणि हुरडा, बोर, वांग, म्हणजे ते जे सगळं भेटतं तुम्हाला माहितीच आहे मार्केटमध्ये. आता आपण भोगीची भाजी मागायला गेलो की तर ते सगळं भेटतं. त्यानंतर आपण इथे काय करणार आहे, जे वाटण घेतलेलं होतं तर त्याची बारीक अशी पेस्ट बनवून घेतली. आणि तर ती इथे मिक्स करून घ्यायची तेलामध्ये, आता छान अशी मस्त मिक्स करून घ्यायची. आणि नंतर आपण ज्या भाज्या सगळ्या मिक्स करून घेतलेल्या आहेत ना, म्हणजे आपण काय घेतलेलं आहे, मटर घेतलेलं आहे, त्याच्यानंतर एक मी बटाटा टाकलेला आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणजे थोडीशी जास्त होते भाजी, त्याच्यासाठी आपण हे थोडं ॲड केलेले आहेत, मिक्स भाजी अशी बोलतो आपण. तर त्याच्यामध्ये मी आता टाकलेलं आहे मटर घेतला, त्यानंतर बटाटी घेतला. आणि हे तुम्ही बघतात आता वाटण छान असं मस्त तेल पण सुटलेलं आहे वाटणाला. तर असं हे आपण वाटण बनवून घ्यायचं. आणि थोडंसं मी हिंग टाकला. हिंग तर तुम्हाला माहितीच आहे की मी डायजेस्टसाठी हा हिंग टाकते. तर त्यामुळे कसं आपली, म्हणजे जे कडधान्य असेल किंवा काय असेल, अन्नपचन होते चांगलं. आणि ते बघताय तुम्ही, गाजर घेतलेलं आहे, थोडे शेंगदाणे, त्याच्यानंतर पावटा
असं बऱ्याचशा भाज्या मी मिक्स करून घेतलेल्या आहेत. तर ह्या जे सगळ्या भाज्या वापरल्या आहेत ना, तर ते काय काय भाज्या वापरल्या आहेत हे मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईनच की कोणकोणत्या भाज्या मी इथे वापरलेल्या आहेत. तर नक्की तुम्ही चेकआउट करा. तर इथे सगळं असं मिक्स करून घ्यायचं. वांगं पण टाकलेलं आहे एक. तर अशा सगळ्या मिक्स भाज्या बनवल्या ना तर त्याला कशी वेगळी टेस्ट येते. तर अशी ही भोगीची भाजी झटपट होणारी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल आणि नक्की ट्राय तुम्ही केलीच असणार. आणि मी ही मस्त अशी बनवलेली आहे भाजी भोगीची. बघू शकतात मस्त असा कलर पण आलेला आहे. एक वांगं पण त्याच्यामध्ये घातलेलं आहे. तर भोगीच्या भाजीमध्ये ऊस, हुरडा, बोर, वांगं, शेंगदाणे, पावटे, हरभरा, तसेच ज्वारी आणि बाजरीची भाकरी त्यावर तीळ लावून बनवतात ना, तर अशी बनवतात भोगी दिवशी भाकरी. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते अशा या भोगीची कथा आहे. तर इथे झालेली आहे आता भाजी. थोडंसं जे मिक्सरमधून जे पाणी आहे तर ते मी भांडं धुवून घेतलं आणि पाणी ओतून घेतलं आणि ते मग परत मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यावरती आपण आता झाकण ठेवून देणार आहेत एक 10 मिनटासाठी. त्याच्या आधी पहिल्यांदा आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकून घेतलं इथे चवीनुसार आणि त्यानंतरवरती झाकण ठेवून अगदी 10 मिनटं मीडियम गॅसवरती ठेवायचं. म्हणजे चांगली अशी शिजून येणार. आणि कसं जास्त पालेभाज्या आहेत त्याच्या म्हणजे सॉरी पस जास्त भाज्या आहेत त्याच्यामुळे कसं जास्त बारीक कटिंग केलेली आहेत मी, त्यामुळे कसं लगेच आपल्या शिजल्या पण जातील आणि एवढा वेळ लागणार नाही याला असं करतात. आणि त्यानंतर इथे 10 मिनटं झाल्यानंतर आपण परत एकदा चेक करणार की भाजी शिजली आहे की नाही. म्हणजे बटाटा आपण घातलेला आहे ना त्याच्यामध्ये. आणि भोगी सणाचा इतिहास म्हणजे भीष्माच्या देह त्यागासाठी संक्रांतीचाच म्हणजे उत्तर नारायणाचा दिवस निवडला जात होता. भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये दक्षिणायनाच्या तुलनेत उत्तरायण अधिक पुण्यकारक असतं. त्यामुळे पौष महिन्यातील हा सणाला विशेष महत्त्व आहे संक्रांतीला, तुम्हाला माहितीच आहे. आणि इथे आपण बघता आपली भाजी इथे रेडी झालेली आहे. अगदी 15 ते 20 मिनटामध्ये भाजी आपली रेडी होते. आणि परफेक्ट असं पाणी कमी झाल्यानंतर आपण गॅस बंद करून आणि आपण ही भाजी आपण सर्व करू शकतो. बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतो. कोणी चपातीसोबत खाईल किंवा आपली बाजरीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी काय असं. त्यानंतर आता मी चाललेली आहे मार्केटमध्ये. तर उद्या आपल्याला मला तयारी करायची आहे. उद्या आहे सुगड पूजायचं आहे ना, त्याच्यासाठी मला इथे सगळं साहित्य आणायचं आहे. तर मार्केटमध्ये गेलेली आहे मी. तर आता इथे मी थोडं सामान घेते. ती आता मार्केटमध्ये पोहोचली. त्यानंतर तुम्ही बघताय आता खूप गर्दी आहे इथे. आणि संक्रांतीचा सण म्हणजे 2024 चालू आहे. तर जानेवारी महिन्यातला येणारा पहिला वर्षाचा सुरुवातीला येणारा पहिला सण म्हणजे तुम्ही माहीत आहे तुम्हाला संक्रांत. तर काही काही जणांची ओसे असतात, ओसे भरतात संक्रांतीला. तर आम्ही भरतो, तर आम्ही गणपतीला भरतो गौरीच्या दिवशी. ज्यावेळेला गौरी येतात ना त्या दिवशी आम्ही ओसे भरतो. तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि आता मला थोडं सामान घ्यायचं होतं उद्यासाठी देवपूजेचं सामान. त्यानंतर सुगड वगैरे घ्यायचं आहे. तर ते सगळं घेणार आणि आता आपण निघणार आहेत घरी जायला. तर मी तुम्हाला घरी जाऊन दाखवते की मी काय काय वस्तू घेतलेल्या आहेत त्या. तर इथे आता मी जे लागणार आहेत ना आपल्याला उद्या सुगडमध्ये टाकायला, तर त्या वस्तू मी घेतल्या. आणि त्यानंतर आता निघणार आहेत घरी जायला. तर घरी मी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते की मी इथे काय काय घेऊन आलेले आहे. तर तुम्ही बघतायत आता इथे सुगड आहे. त्यानंतर आता मला संध्याकाळी परत भाजी बनवायची आहे. मिक्स भाजी सकाळी थोडीशीच बनवलेली मी. तर आता मला संध्याकाळी बनवायची, त्यामुळे मी इथे मिक्स भाजी घेऊन आलेली आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे तिळाचे लाडू. मी काय घरी बनवलेले नाहीत, मी रेडीमेड घेऊन आले. त्यानंतर तिळगुळ घेतलेत. त्यानंतर याच्यामध्ये शेंगदाणे आहेत, ऊस आणि जे घरात काही सामान लागणार होतं ते घेतलेलं आहे. तर त्यामुळे कसं आणि देवासाठी लागणारी जी फुलं आहेत ती पण घेतलेली आहेत उद्यासाठी आपल्याला लागणार आहेत. तोपर्यंत आता मंगेशने हे सामान मागवलं होतं ते मला माहीतच नव्हतं. तर माहीत नव्हतं तर त्याच्यामुळे कसं कांदे हे ऑनलाईन मागवले, कारण की एवढे आता बाहेरून आपण तर आणणं, त्याच्यापेक्षा ऑनलाईन आलेलं कसं बरं असते. रेडीमेड सगळं घरात येते.
एवढंच की म्हणजे वरती आणायचं येण्याजाण्याचा आपला हे होतो, थोडा वेळ असतो. आणि ते थोडंसं घी मागवलं, घी मला खूप लागते, तुम्हाला माहिती आहे मी चपातीला कोणत्याही काय बनवलं असेल तर मला घी जास्त लागते. थोडंसं की आपण गोडी डाळ बनवतो ना त्याच्यामध्ये पण मी थोडंसं घी वापरते. तर त्यानंतर बदाम, काजू. तर मंथनला कसं थोडंसं ड्रायफ्रूट, म्हणजे आपण मी काय करते ज्यावेळेला टिफिन देते ना भाजी चपातीचं, तर त्यावेळेला मंथनला मी थोडंसं ड्रायफ्रूट देते, म्हणजे चांगलं असतात, नुसतं खाऊन तो कंटाळेल त्यासाठी. आणि हे कांदे मी मागवले, ह्यांनी मागवले ते मला माहितीच नव्हतं. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये मी आता परत बनवणार आहे ते भाजी बनवणार, त्यानंतर भाकरी बनवणार, डाळ भात, तर हे सगळं असेल. तर ही भाजी इथे साफ करून घेतली, तर इथे भाजी आता साफ करून घेतली, इथे त्यानंतर फोडणीला दिली. सेम मी तुम्हाला दाखवलेली रेसिपी मी इथे फॉलो केलेली आता. तर इथे मस्त अशी भाजी आपली होणार आहे. त्यानंतर डाळ पण झालेली आहे एका बाजूला, गोडी डाळ बनवलेली. तर गोडी डाळीचा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर मी आता भाकरी बनवून घेते. असा हा होता आपला भोगीचा दिवस. तो पूर्ण दिवसाचा दिवस माझा कसा गेला, दिवसाचं शेड्यूल हे मी तुमच्यासोबत शेअर केलं. आणि इथे मस्त तीळ लावून तांदळाची भाकरी बनवली आणि भोगीची भाजी झालेली आहे. आणि हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असणार. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तो